अहमदनगर जिल्हा रुग्णालय अग्नितांडव तपास डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आलाय. अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील कोविड अतिदक्षता विभागाला शनिवारी लागलेल्या आगीमध्ये 11 रुग्ण मयत झाले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 981/2021 भादवी कलम 304 अ अन्वये गुन्हा हा पोलिसांनी फिर्याद दिल्यावरच शनिवारी दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याचे गांभीर्य, संवेदनशीलता आणि व्याप्ती पाहता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, श्रीरामपूर विभाग अतिरिक्त कार्यभार अहमदनगर शहर विभाग यांच्याकडे वर्ग केलाय. घटनास्थळी केंद्रीय आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे, पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री श्री प्राजक्त तनपुरे, मृदा आणि जलसंधारण मंत्री श्री शंकरराव गडाख, विभागीय आयुक्त नाशिक श्री राधाकृष्ण गमे, पोलीस उपमहानिरीक्षक श्री बी जी शेखर, अहमदनगर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, खासदार सुजय विखे, सदाशिव लोखंडे, आमदार नीलम गोरे, संग्राम जगताप, सत्यजित तांबे, लहू कानडे, रोहित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पोखर्णा, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, महावितरण सचिव आणि कमिटी, विभागीय आयुक्त कमिटी आदींनी इथे भेटी दिल्यात. पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके हे करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर.